नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत पपई लागवड। चला तर त्या अगोदर व्हिडिओ हा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। पपई, पपया, पपिता, गुप्पे, पपई, पांगी, चिरबिता, पपया, पॉपॉला, कॅरिका, पपया, कुल, कॅरिकेसी ह्या परिचित लहान औषधी वृक्षाचे मूलस्थान मॅक्सिको असून हल्ली त्याचा प्रसार उष्णकटिबंधातील देशात व कटिबंधीय उष्ण प्रदेशात सर्वत्र झालेला आढळतो। याचा अंतर्भाव हल्ली कॅरिकेसी कुलात, पपई कुलात केला असून याची सामान्य शारीरिक लक्षणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत। कॅरिका या शास्त्रीय नावाच्या दोन किंवा अधिक जातीच्या संकराची पपईची उत्पत्ती झाली असावी असेही मानतात। याचे खोड सुमारे 3 ते 4 मीटर क्वचित 6 मीटर उंचही असून त्याचा फार क्वचित फांद्याही फुटतात। पडून गेलेल्याही पानांच्याही तळाचेही वन किन खोडावर ठळकपणे दिसतात। खोडावर कष्टाचाही भाग फार कमी असतो, त्यामुळे ते नरम असते। खोडाच्याही सेंड्यावर मोठी कमी जास्त विभागलेली साधी हस्तकृती पाने एका आड एक येऊन त्याचा एक मोठा झुपकाही दिसतो। देट पोकळ जागजूड व सुमारे 60 सेमी लांब आणि पानाची पाती तितक्याच व्यासाची असतात। नर व मादी झाडे स्वतंत्र असून त्यावर पानांच्याही बागेतून लांबही नरपुष्पाचे घोष अथवा एक एक कटी स्त्री पुरुष येतात। एकत्रलिंगी झाडे व द्विलिंगी फुले क्वचित आढळतात। फुले पिवळी असतात, नरपुष्पामध्येही 5 पाकळ्या खालील प्रमाणे असतात। जळून लांब नलिकाही बनते व वरचाही भाग नळासारख्याही दिसतो। त्यात आखूड तंतूची 10 केसरदले व वधय कीज मंडल असते। स्त्री पुरुषांच्याही 5 मासल पाकळ्याही तळाशी जुळलेले परंतु वय सुट्ट्या व बाहेरच्याही बाजूस वळलेल्याही दिसतात। त्यात वध्येही केसर दले आढळतात। किंज दले 5 जुळलेली वय किंज पूट ऊर्ध्वस्तही असून त्यावर पंख्यासारख्याही 5 भागांचाही किंज असतो। किंजपुटात 1 कप्पा आणि अनेक बिजके आतील बाजूस तट्टलन मित्तीय असतात। फूल मृदुफळ मोठे गोलसर किंवा लांबट गोले आणि पिकवल्याही बाहेरून पिवळे व आतून पिवकळट सेंद्रिय असते। साधारणपणे त्याची लांबी 20 ते 25 सेमी व व्यास 10 ते 15 सेमी असतो। पिकलेल्या फळातील मगज गर गोड व स्वादिष्ट असतो। बिया विपुल व गर्दही पिंगड असून त्यावर नरम बाह्यवरण व कठीण अंतावरण असणे बाह्यवरणालाही आवाशी अध्यावरण बीज म्हणतात। त्यावर बारीक पुरळ असतो। फळ पौष्टिक वही उत्तम खाद्य आहे। त्यामध्ये पेक्टिन अ आणि क ही जीवनसत्वे व पेपेन नावांचे प्रथिन पाचक प्रथिनांचे शरीरावर पचन होण्यास मदत करणारे द्रव्य असते। ते द्रव्य पाण्यातील पेप्सिनप्रमाणे क्रियाशील असते। पेपेन लोकरचीच जेली च्युईंग गम सौंदर्य प्रसादने इत्यादी तयार करण्याच्या उद्योगात वापरतात। पाने व कच्चाई परईचे तुकडे मांस लवकर शिजविण्याकरिता त्यात घालतात। कच्ची पपई भाजीकरिताही वापरतात, ते तुम्हाला माहीत नसेल परंतु अग्निमाध्यमावर फळे उपयुक्त असतात। पेपेन औषधी उपयोगाने आहे ते फ्लेही पांथरीचे विकार आणि मासिक पाळीचे विकार यावर देतात। घवघवे बक पपई हे सतत हिरवे राहणारे फळझाड आहे। भारतात ते 16व्या शतकात आणले गेले। हल्ली त्याची लागवड हवाई बेटे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स बेटे आणि भारत या प्रदेशात मोठ्या प्रमाणात होते। भारताच्याही कोरड्या तसेच पावसाळी हवामानांच्याही वय समुद्रसपाटीपासून 13,000 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते। उपलब्ध ही माहितीप्रमाणे भारतातील पपईचे लागवडीचे एकूण क्षेत्र ही 10,884 हे असून सर्वात जास्त क्षेत्र 3,880 हे महाराष्ट्र राज्यात आहे। आसाममध्ये 2041 हे, मध्य प्रदेशात 2000 हे आणि महाराष्ट्र व गुजरात मिळून 12,036 हे क्षेत्र आहे आणि इतर राज्यात 1417 क्षेत्र आहे। हवामान कोरड्या उष्ण
हवामानात आणि योग्य पाणी पुरवठाही असेल अशाही ठिकाणी पपईची वाढ चांगली होते. 2 डिग्री सेल्सिअसच्याही खालील तापमान पपईलाही मानवत नाही. थंड हवामान तयार झालेली फळे बेचव असतात जमीन. पपईच्या लागवडीलाही मोकळी पाण्याचाही निचराही चांगला होणारी तसेच जैव पदार्थाचाही भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्याही दक्षिणेकडील भागातील मध्यम काळाई जमिनीत पपई चांगली वाढते. गडकाळ चुनखडीच्या ऐवजी जैव पदार्थाचाही अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नाही. या पिकाच्या बाबतीत पाण्याच्याही निचऱ्याचा फार महत्त्व आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे नाही झाल्यास रोगामुळेही खोड बुंद्यासी कुचते. लागवड रोपे लावून लागवड करताना नांगरणी बरकत घालणे कुळवणी वगैरे मशागत केली जाते. जमिनीत कमी पावसाच्याही प्रदेशात पावसाळ्याच्याही सुरुवातीलाही व जास्तही पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीलाही रोपे लावतात. रोपे तयार करणे चांगल्याही जातीवंतही पुष्कळी फळे देणाऱ्या झाडांची पूर्वी पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिताही ताजे बी नेहमी चांगले असते. लागवडीच्याही वेळीच्याही आधी सुमारे 2 महिने रोपांसाठी बी पेरतात. 1 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावायला 250 ग्रॅम बी पुरेसेही होते. बी सामान्य गादी वाफ्यात लावतात. रोपे 9 ते 12 सेमी उंचीची झाल्यावर ती वाफ्यातून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. 2 खड्ड्यामधील 2 ते 3 ही हमचोर्स अंतर ठेवून रोपे लावतात. रोपांच्या अवस्थेत नर मादी आणि भेद ओळखला येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमध्ये 40 ते 60% मादीचे झाडे निघतात. बाकीचे नर झाडे असतात. नरझाडालाही फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेकाही आळ्यात खड्ड्यात 2-3 रोपे लावतात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असाही भेद ओळखतात येतो. तेव्हाही संबंधही बागेत 2-4 नराची झाडे ठेवून बागेची नराची झाडे तोडून टाकतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीत कमी निम्यापेक्षाही अधिक मादी झाडे मिळतात. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओ हा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. कारण जो काही नवीन व्हिडिओ येतो त्याचा नोटिफिकेशन तुम्हापर्यंत येणं फार गरजेचं आहे. आणि व्हिडिओला लाईक करा. सो धन्यवाद.